मुंबई तक स्वागत करता है कर्नाटक तक च असं मला वाटतं ती फिल्म लोकांनी बघावी ना की त्यातनं राजकारण शोधावं राज ठाकरे आत्ताच का करतात कशासाठी करतात हे प्रश्न निर्माण करू नये त्यांनी काय हिंदू मुस्लिम झगडे करण्यासाठी नाही विषय हा तर मी त्याच्यावर काय बोलणार राजकारणी लोकांना ते प्रत्येकाचा आपला एक व्ह्यू असतो त्याने त्या पद्धतीने मांडावं मी फक्त त्यातनं एक चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो चला ते पब्लिसिटीसाठी करत असेल किंवा राजकारण करण्यासाठी करत असेल पण एक विषय तर आहे ज्या विषयात ते बोलतात ते त्याचं गांभीर्य तर असतंच ना पण ते गांभीर्य तर आहेच ना ज्या विषयावर ते राजकारण करतात तो विषय तर आपण विसरू नाही शकत ना त्यांनी करायलाच पाहिजे मग ते कुठल्याही पार्टीचे लोक असो आता भोंग्याविषयी जर राज ठाकरे बोलतायत तर त्या भोंग्याचं आवाजाचा त्रास हे तर सत्य आहे हे सत्य आहे जर मी 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 फिल्म बनवू शकतो मग त्यांनी का नाही करत त्याचं राजकारण आहे त्यांनी राजकारण करतीलच ते नमस्कार मी अजय परसुरे मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये भोंग्याचं राजकारण सुरू आहे भोंग्याचं राजकारण तापलंय पण दुसरीकडे मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे एक सिनेमा प्रस्तुत करतायत आणि योगायोगानं त्याचंही नाव भोंगाच आहे पण हा भोंगा कोणी जन्माला घातलाय हा भोंग्या सिनेमाचा निर्माता दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील आत्ता आपल्या सोबत आहे आणि नेमकं या भोंगा सिनेमात काय आहे हे आपल्याला त्याच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तर शिवाजी तुझं स्वागत आहे मुंबई तक मध्ये आणि मला तुला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की हा भोंगा सिनेमा मुळात तू जन्माला घातलेला आहेस सध्या महाराष्ट्रामध्ये भोंग्याचं राजकारण सुरू आहे आणि तू ते बघतोयस जवळून कारण तूही महाराष्ट्रातच राहतोस पण 2018 साली तू हा भोंगा सिनेमा जन्माला घातलास त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं बाकी सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे तो सिनेमा येऊ शकला नाही पण OTT वरती मात्र हा सिनेमा दिसत होता मग आत्ता हा 3 मेला हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज केला जातोय चित्रपटगृहांमध्ये हा भोंगा सिनेमा करण्यामागचं कारण काय होतं का तुलाही तो प्रश्न जाणवत होता तेव्हा गेले 4-5 वर्ष आधी भोंगा फिल्म बनवण्याचं कारण माझा मित्राचा आहे तो मालेवाला आहे मुस्लिम मित्र आहे तो मी याच्या आधी भोंग्याच्या हलाल नावाची फिल्म केली होती ती 3 तलाक आणि हलालावर होती ती फिल्म त्याने बघितली आणि तो बोलला की त्याने सांगितलं की तू या मस्जिदीच्या भोंग्यावर फिल्म बनव तो आहे मुस्लिमच माणूस त्याला झालेला जो त्रास होता त्याचं एक लहान बाळ होतं आणि त्याच्या आजूबाजूला 8-9 मशिदी आहेत त्याला ते घर सोडून जावं लागलं कारण ते पोरग आजारी असल्यामुळे त्याने त्याला जावंच लागेल सांगितलं ते टपोराची झोप होईना ते आजारी होत चाललं होतं तर तो सहज आमचं फिल्म बघितली त्याने मित्रच आहे आपल्या फिल्म लाईनमध्येच आहे तर तो बोलला की शिवाजी तू याच्यावर बनवणार आमच्यातला तर कोणी बनवणार नाही म्हणून हिंमतच करणार नाही याचं तू हलाल बनव हलाल करू शकतो ते पण कर म्हणत आणि अशी विषय कोणी मांडणार की हिंमत पण करणार नाही म्हणून मी ती गोष्ट बनवली गोष्ट बनल्यानंतर 17-18 प्रोड्युसर लोकांना आम्ही भेटलो म्हटलं की याच्यावर आपण फिल्म करूया कोणी हात लावायला तयार होईना आणि माझ्या डोक्यात ते जाईनात कारण की याच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांनी पण आवाज उठवला होता कोर्टाचा पण आदेश आहे की मंदिर आणि मस्जिदचे भोंगे उतरवलं पाहिजे तो खरं म्हणजे खरंच त्रास होतो या गोष्टींचा म्हाताऱ्या माणसांना असेल काही आजारी लोकांना असेल तो साऊंड कर्कश आवाज चला ते फारच आजारपणाच्या सुंदर स्वरात आणि मंजूर असले तर चला समजू शकतो माणूस पण ते वेगळ्या पद्धतीचे आवाज आजान जे देतात ना फारच इरिटेट करतात त्या जेव्हा त्या मुसलमान माणसाने मला गोष्ट सांगितली त्या मुलाचं त्याच्या सख्या मुलाचं बाबतीत काय घडतं ते सांगितलं तर मला वाटलं की नाही आपण करायला पाहिजे आपल्या हातात आपलं फक्त आहे हे आपण ते राजकारण करू शकत नाही ना आपण डायरेक्ट कोर्टाशी भांडवल किंवा आपण कोणाशी भांडणार माझ्याकडे माध्यम फक्त आहे फिल्म या फिल्म फिल्मच्या माध्यमाने म्हटलं चला विचार आपण ही गोष्ट लोकांपर्यंत पडद्यावर तरी आणूया 100 लोक तर बघतील कोणीतरी रिॲक्ट करेल कोणीतरी बोलेल याच्यावर म्हणून मी ती फिल्म करण्याचा प्रयत्न केला काही प्रोड्युसर भेटले नाही शेवटी मी माझ्या गावचा अरुण माझे मित्र आहे आम्ही दोघांनी ते पैसे लावले आणि ती फिल्म केली सगळे नवीन कलाकार घेतलेत आणि फिल्म अतिशय सुंदर झाली त्यावर्षी त्या फिल्मला मग नॅशनल अवॉर्ड भेटला बेस्ट फिल्मचा स्टेटचे अजून 12-13 अवॉर्ड भेटले सगळ्या फेस्टिवलमध्ये चांगली त्याची वाहवा झाली पुण्यापासून ते याच्या दुबईपर्यंतच्या
तर मग ते सगळं झाल्यानंतर ही फिल्म काही रिलीज करता येईल आमच्याकडे तेवढे पैसे नाही, रिलीज करायचं म्हटलं तर फारच जीवावर जातं. तरी आम्ही प्लॅन करत होतो की चला आपण कमीत कमी जिल्हा वाईज रिलीज करूया याला, कारण जेवढे आपण ठिकाणं पैसे आले तर मग दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ तिसऱ्या जिल्ह्यात जाऊ असं प्लॅन होता आमचा. पण बॅडला कसं की लॉकडाऊन लागून गेलं आणि आमच्याकडे जे लागलेले पैसे ते किती दिवस 2.5 वर्ष तर आम्ही ते आपला 2 वर्ष आम्ही लॉकडाऊनमध्ये सगळेच फसलो होतो. आपण पैसे संपत आले होते म्हटलं काय करायचं, म्हणून आम्ही शेवटी विचार केला की चल आपण शेवटी टीव्हीच्या माध्यमातून काही असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, शेवटी लोकांनाच दाखवायची ती. म्हणून ती फिल्म आम्ही जी टॉकीजवाल्यांना देऊन टाकली. त्यानंतर ते आता सगळं झाल्यानंतर हे वातावरण परत तापलं आणि ते तापल्यानंतर आता ती फिल्म 3 वेळा रिलीज होते. आनंद आहे परत लोकांपर्यंत आता ती फिल्म जावी, लोकांनी पडद्यावरती बघितली पाहिजे. खरं म्हणजे ही फिल्म पडद्यावरचीच आहे, कारण की साऊंडशी निगडीत असल्यामुळे साऊंडची जी मजा किंवा ते जे आजारांपासून ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या साऊंडवरच अवलंबून आहे. म्हणून ही फिल्म पडद्यावरच बघितली पाहिजे अशी सुंदर फिल्म आहे. चला काय ह्या माध्यमाने का सिनेमात मला त्या माझं म्हणणं लोकांपर्यंत जाईल, पडद्यावर लोक बघतील. शिवाजी मला एक गोष्ट सांग की गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून किंवा त्याच्या आधीपासनं जेव्हा राज ठाकरेंनी सभा घेतली, मग ती ठाण्याची सभा असू दे किंवा ती शिवाजी पार्कावरची सभा असू दे, त्याच्यामध्ये त्यांनी या भोंग्यावरती आक्षेप घेतलेला होता आणि त्याच्यासाठी त्यांनी 3 मेचा अल्टिमेटम दिला होता. पण तुला असं वाटतं का की मनसेच्या 2 नेत्यांनी, मग ते अमेय खोपकर असतील आणि संदीप देशपांडे असतील, की तुझा जो विषय आहे, कारण तो सिनेमा मी बघितलाय पण अनेक लोकांनी तो बघितलेला नाही आहे, OTT वरती आहे पण अनेक लोकांनी तो बघितलेला नाही आहे, तर 3 मेला बघणार आहे चित्रपटगृहामध्ये जाऊन, पण मला सांग की तुझा विषय सिनेमाचा आणि मनसेची भूमिका ही कुठेतरी मिळती जुळती असल्या कारणानेच मनसेने हा सिनेमा प्रस्तुत करायचा ठरवला असेल असं तुला वाटतं का? तसं मला काही त्याच्यावर सांगता नाही येणार, पण अमय मित्र आहे माझा, त्याला माहितच आहे की मी फिल्म केलेलीच आहे. आणि अच्छा, अमयची कंपनी आहे फिल्म बनवण्याची, तो फिल्म बनवतच राहतो, तो अशा टाईपच्या फिल्म त्याने केल्या नव्हतं, पण त्याने त्याला फिल्म माहिती आहे. आणि जेव्हाही हे वातावरण राजसाहेबांनी उचललं, आणि शेवटी अमय त्यांचाच एक शिष्य आहे, त्याला वाटलं की आपल्याकडे पण हा फिल्म आहे यार, आपण का नाही आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं. राजसाहेब तो बोलतातच आहे ना त्या भोंग्याविषयी, पण आता आम्हालाही वाटलं असेल की आम्हाला की यार आपल्याकडे पण फिल्म आहे, आपल्या मित्राचीच फिल्म आहे, आपण ती का नाही व्यवस्थित प्रेझेंट करू शकतो. म्हणून त्यांनी ती फिल्म घेतली आणि आता ती 3 मेला रिलीज आहे. तू जे म्हणतो की त्यांचं म्हणणं आणि माझं म्हणणं हे मॅच होतंय की नाही, साहजिक आहे. मला तर त्या गोष्टीचा आनंद आहे, कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाही पब्लिसिटी करण्यासाठी. आता लकीली असं झालं की त्या फिल्म राजसाहेबांनी आवाज उठवला आणि त्याला मॅच होणारी ही फिल्म आहे. आता त्या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात आणि त्या लोकांनी फिल्म बघावी आणि त्यात भोंगे तरी बनवावेत ही अपेक्षा माझी पण आहे. शिवाजी मला याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की मी हा सिनेमा बघताना मला असं कुठेच जाणवलं नाही की तू जो विषय घेतलेला आहेस तो अगदी खरा आहे तो विषय, कारण की त्या मुलाला झोप येत नाही किंवा त्या मुलाला त्रास होतो किंवा गावातले इतर आवाज आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पण या सिनेमाचा वापर त्यामुळे तू अशी कुठलीही हिंदू मुस्लिम तेढ दाखवलेली नाही आहेस त्या सिनेमामध्ये, तू एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहेस एक प्रामाणिक विषय मांडण्याचा तुझ्या पद्धतीने. पण तुला असं वाटतं का की या सगळ्या राजकारणानंतर आता जे राजकारण सुरू आहे त्यामुळे भोंगा सिनेमाकडे किंवा भोंगा सिनेमा आल्यानंतर ह्याच्याकडे हिंदू विरुद्ध मुस्लिम असं लोक बघतील अशा प्रकारची सुद्धा काही वर्ग आहे आपल्याकडे की तो या सिनेमाकडे असं बघेल असं वाटत नाही का तुला? नाही वाटत ना, 100% कारण की ज्या पद्धतीने राजसाहेबांनी आवाज उठवला त्यांनी खरं म्हणजे ते सत्य आहे की आवाजामुळे त्रास होतो. पण इथे होतं काय की काही लोक कट्टर असतात, आपल्या हिंदू धर्मामध्ये पण काही कट्टर लोक आहेत, मुस्लिम धर्मामध्ये पण आहेत, बाकीच्या लोकांना कळतं. फार समंजसपणे जर सगळ्यांनी बसून विचार केला तर त्याचा निर्णय आरामात निघू शकतो, पण कोणी ऐकायला तयार नसतं. कोर्टाने एवढा आदेश दिलाच होता की मागे कोण ऐकते ना, हिंदूंनी ऐकले मंदिरांचे भूमी उतरवले नाहीत ना मुसलमानांनी उतरवले. आणि एक थोडंसं वेगळं राजकारण कसं, राजकारण खरं म्हणजे त्याच्यावर भाषा मला पाहिजे सगळ्या माणसांनी करू नये, पण हे लोकांनाच कळायला पाहिजे की आपण समंजसपणे आपण या गोष्टीवर जास्त रिॲक्ट न करता सगळ्यांनी बसून त्याच्यावर चर्चा करून आणि सॉल्व्ह केलं पाहिजे, त्याच्यात राजकारण आणायला नाही पाहिजे. पण ते येतच, कारण की काही कट्टरता लोक असतात, कट्टर लोक असतात, त्यांच्यामुळे हा वाद निर्माण होतोच. पण माझ्या फिल्ममध्ये तसं
हिंदू मुस्लिमची तेढ अजिबात नाही, फार सामंजस्यपणे हिंदू पण चांगले आहेत, मुसलमान पण लोक चांगले आहेत, समजदार लोकांचं काम आहे ते, समजदार लोकांनी हे समजूनच हे करायला पाहिजे, बाकी तिथं राजकारण घुसडलं पाहिजे. पण शिवाजी तुला असं वाटत नाही का की तुझा जो मूळ विषय आहे सिनेमाचा, ज्याच्यातनं तुला जे लोकांपर्यंत मांडायचंय, आणि आता राज ठाकरेंची भूमिका किंवा राज ठाकरेंच्या पक्षाची भूमिका, मनसेची भूमिका, म्हणजे तुला जो मेसेज लोकांपर्यंत पोचवायचा आहे तुझ्या सिनेमातनं, तो थोडासा कमी पोचेल आणि त्यांची भूमिका जास्त पोचेल, अशी भीती नाही वाटत तुला? नाही, मला त्या गोष्टीची भीती नाही वाटत. मला तर उलट मी हे म्हणेन की ही फिल्म 3 तारखेला रिलीज होते, आणि या वादामुळे जर लोकांनी त्या फिल्मकडे लक्ष दिलं, ते फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघितल्यानंतर ते लोक बरोबर रिॲक्ट करते नाही, हे खरंच सत्य आहे. आणि याच्यामध्ये हिंदू मुस्लिमचा प्रश्न यायलाच नाही पाहिजे, जे लोक बघतील त्यांना कळून जाईल, पण जे लोक बघणारच नाही ते असे तेढ निर्माण करतच राहणार. मला पुढे जाऊन असं विचारायचं आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे की अजानमुळे किंवा ते भोंग्यावरती तो अजान वाजवले जातात, ते वेळोवेळी वाजवले जातात आणि त्याचा आवाज खूप असतो आणि त्याचा खूप लोकांना त्रास होतो, त्याच्यामुळे भोंगे उतरवा किंवा त्याला त्यांनी तो अल्टिमेटम दिलेला आहे, राज ठाकरेंच्या किंवा मनसेच्या भूमिकेकडे तू कसं बघतोस? त्या भूमिकेशी तू सहमत आहेस का किंवा तुझी काही वेगळी भूमिका आहे का, आणि तू त्या भूमिकेकडे राज ठाकरेंच्या कसं बघतोस? माझं खरं म्हणजे मी काय बोलावं याच्यात, माझा प्रश्न फक्त समाज प्रबोधनाच्या विषयाने असल्यामुळे, आता राज ठाकरे त्यांनी जो विषय आवाज जो उठवलेला आहे तो मी आधीच त्याच्यावर फिल्म केलेलीच आहे. फक्त मला हे असं वाटतं की आता ते मला त्यांचा आवाज, त्यांनी जो उठवलेला आवाज आहे ते आणि माझं मला जे सांगायचं, मला हे मॅच होत आहे, नो डाऊट हे माझं माझ्यासाठी चांगलं आहे की ही लोक थिएटरवर जाऊन फिल्म बघतील. पण राजसाहेबांची जी भूमिका आहे ती म्हणजे तुला काय म्हणतो आपण त्याला पॉलिटिक्स आणि राजकारण करण्यासाठी केले का, मग तसं जर बघायला मग जर असे विषय जे आहे मग कोणी आवाज उठायचा, माझ्यासारख्या माणसं तर पडद्यावर जाऊ शकतो. राज ठाकरे काय करतील, ते नेता आहे, तर त्यांनी आपल्या पद्धतीने समाज प्रबोधनासाठी असेच आवाज उठला तेही चुकीचं नाही, पण त्यांनी फारच याच्यासाठी नाही केलं की मला राजकारण करायचं आहे का काय, पण साजी एक समाजसेवकच्या हिशोबाने पकडूया किंवा राजकारणाच्या हिशोबाने पकडूया, ही गोष्ट तर चुकीची आहेच ना, की आवाजामुळे त्रास होतो. आता ते लोक त्याला वेगळ्या पद्धतीने घेतील, हा राजसाहेब राजकारण करतायत, पुढे इलेक्शन लढायचं आहे म्हणून लोकांसमोर, पण तेही चुकीचं आहे, असा विचार करणंही चुकीचा आहे. मग आवाज उठवायचा कोणी, माझ्यासारख्या माणसाने उठवला तर ते लोक पडद्यावर जाऊन फिल्म बघत नाही, आणि ती ओटीटीवर बघत लागते तर त्याची पब्लिसिटी झालेली नसते, माझी मेहनत वाया जाते. प्रथम की राज ठाकरे साहेबांचा एक आवाज आहे, त्या आवाज त्यांना लोक मानतात, आणि त्यांनी हा आवाज उठवला भोंग्याविषयी, कमीत कमी ते लोकांचं लक्ष तरी जाईल त्या फिल्मकडे असं मला वाटतं. ती फिल्म लोकांनी बघावी ना, की त्यातनं राजकारण शोधावं, राज ठाकरे आत्ताच का करतात, कशासाठी करतात, हेही प्रश्न निर्माण करू नये. त्यांनी काय हिंदू मुस्लिम झगडे करण्यासाठी नाही विषय हा, तो हिंदूंना पण त्याच पद्धतीने सांगतोय की तुम्ही पण भोंगे उतरावा, आम्ही पण उतरवतो. शिवाजी, जेवढा तुझा पूर्व इतिहास असा सांगतो, म्हणजे जो सिनेमांचा पूर्व इतिहास आहे, मग ते धग असेल, हलाल असेल, तू एक सामाजिक विषय हाताळणारा फिल्म मेकर आहेस, आणि तू एक म्हणजे खरं खुरं वास्तव जगासमोर आणतोस किंवा लोकांसमोर आणतोस, आणि त्याच्यातनं तुला तुझे विषय मांडायचे असतात, तुला जे वाटतात ते विषय मांडायचे असतात. आपण शहरी भागात हे म्हणतो, मी स्पेसिफिक भोंग्याबद्दल हा सगळा विषय करतोय, कारण तू एका गावातली कहाणी सांगितली आहेस, एका गावापुरती मर्यादित असलेली कहाणी सांगितली आहे, पण तू ग्रामीण भागात फिरलेला आहेस, तू ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला माणूस आहेस, हा जो भोंग्याचा विषय आहे किंवा हा जो आवाजाचा विषय आहे, ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागात अजूनही तितकीच तशीच आहे का, इतकीच विदारक आहे का असं तुला वाटतं का? नाही, खरंच आहे. पहिले तर मी लहानपणापासून बघतोय की पहिले एवढं नव्हतं, पहिले एक आमच्या गावाच्या मध्ये तरी एकच भोंगा असायचा, पण ते कालांतरने असं झालं की त्या मिनाराच्या बाजूला चार दिशेला चार भोंगे लागले, ते जास्तच तर पहिले एक सिंगल भोंगा होता तर चला लोकांना ती सवय पडली, सकाळची आजार झाली म्हणजे मग लोक सकाळी 4 वाजता 5 वाजता उठायचे, चार चार भोंगे लावण्याची गरज काय, पण एक एक ठेवलं असं तेही समजू शकतं. माझ्या गावातच चार भोंगे, माझ्या लहानपणापासून बघतो 4 भोंगे झालेत त्याचे, एकाचे हे असंच मग हे करतील 4 भोंगे, मग मंदिरावरचे 4 भोंगे, मग या गोष्टी फारच चुकीच्या आहेत ना. त्या शहरात काय खेळात काय, खेळात पण त्याच पद्धतीने वाढत चाललंय जेवढं शहरात या गोष्टीवर बोललं जातं. खेड्यात पण आता लोक काही तसे पहिल्यासारखे राहिले नाही, इथे पण एक तेढ निर्माण करणारे लोक आहेतच, फार कट्टर लोक राहतातच प्रत्येक समाजावर, तसे खेड्यात पण निर्माण आहेत, खेड्यात पण आहेत ते लोक. आणि शहरात मध्ये जो आवाज उठवला होता खेड्यामध्ये पण तो प्रॉब्लेम आहेच.
पण शिवाजी, तुला ह्या गोष्टीमधनं हे जाणवतं का की ह्या ज्या राजकीय शक्ती आहेत महाराष्ट्रातल्या, मग ती मोठी मोठी, मी कोणाची नावं घेत नाही, पण ह्या ज्या राजकीय शक्ती आहेत त्या या विषयांचा आधार घेऊन, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, या विषयांचा आधार घेऊन, मग ते जातीचं राजकारण असेल, मग ते आता ह्या भोंग्याचं राजकारण असेल, याच्यावरनं राजकारण करतायत, विषयाला कुठेतरी मागे ठेवतायत असं वाटत नाही का तुला? आता मी त्याच्यावर काय बोलणार आहे, राजकारणी लोकांवर ते प्रत्येकाचा आपला एक व्ह्यू असतो, त्याने त्या पद्धतीने मांडावं. मी फक्त त्यातनं एक चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो, चला ते पब्लिसिटीसाठी करत असेल किंवा राजकारण करण्यासाठी करत असेल, पण एक विषय तर आहे ज्या विषयावर ते बोलतात ते त्याचं गांभीर्य तर असतात ना, पण ते गांभीर्य तर आहेच ना. आता भोंग्याविषयी जर राजकारण बोलतायत, पण त्या भोंग्याचा आवाजाचा त्रास हे तर सत्य आहे, हे सत्य. जर मी फिल्म बनवू शकतो, मग त्यांनी का नाही करत? त्याचं राजकारणी आहे, त्यांनी राजकारण करतीलच ते. पण ते ज्या विषयावर ते राजकारण करतात तो विषय तर आपण विसरू नाही शकत ना, त्यांनी करायलाच पाहिजे. मग ते कुठल्याही पार्टीचे लोक असो, तर हां त्याच्यावर कोण त्यांनी ठरवायचं असतं की त्याचं राजकारण किती करायचं, समाजकारण किती करायचं, ते आपण नाही त्यांना सांगू शकत. मला तुला शेवटचा जाताना एक प्रश्न विचारायचा आहे, कारण की तू वेळ दिलास इतक्या गडबडीत आहेस, तू परभणीमध्ये आहे, गंगाखेडमध्ये आहेस, परभणीच्या जवळ, आणि तिथून तिथे तू शूटिंग करतोयस, पण तू याच्यासाठी वेळ दिलास. मला जाता जाता तुला असा प्रश्न विचारायचा आहे, शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की या सिनेमातनं तुला लोकांपर्यंत काय सांगायचं आहे? कारण आत्तापर्यंत तू हे सगळं बोललास, पण जाता जाता तू या सिनेमाचा कॅप्टन आहेस, दिग्दर्शक आहेस, निर्माता आहेस, तू सगळं काही केलेलं आहे, गेली 4-5 वर्ष तू वाट बघतोयस या सिनेमा चित्रपटगृहामध्ये रिलीज होण्याची. आज तो दिवस आलाय, 3 मेला तो सिनेमा रिलीज होतोय भोंगा. काय सांगायचं आहे शेवटी जाता जाता प्रेक्षकांना, लोकांना, की या सिनेमातनं तुम्हाला काय मिळणार? मी प्रेक्षकांना खरंच विनंती करेन की त्यांनी ही फिल्म बघावी, हे बघणं गरजेचं आहे. राजकारण नका आणू त्याच्यामध्ये, राज साहेब काय बोलले किंवा बाकीच्या पार्ट्या काय बोलतायत. ही फिल्म आहे ती, तुम्ही जर पडद्यावर फिल्म बघितली तुम्हाला नक्कीच जाणवेल की माझा उद्देश काय आहे फिल्म करण्याचा. त्याच्यात काही मी राजकारण करण्यासाठी किंवा मला नेता बनायचं याच्यासाठी नाही, पण जे समाज प्रबोधनासाठी ही फिल्म दिलेली आहे हे सत्य आहे की असे जर विषय नाही आलेत आणि आपण ज्या लोकांना दाखवले नाही, लोक फारच विसरगुळे आहेत, लोकांना फक्त कमर्शियल आणि याच्या मग हे जे काय होतं आपण त्याला असे जे विषय आहेत ज्याच्यावर आपण आवाज उठवला पाहिजे, तर राजकारणानेच का आवाज उठवा, बाकीच्या नॉर्मल लोकांनी पण त्या गोष्टीवर भांडलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. म्हणून म्हटलं ही फिल्म लोकांनी बघावी, एक फिल्म बघा तुम्ही, नक्कीच तुम्हाला एक जाणवेल की याच्यावर राजकारण का होते, आवाजाचा काय त्रास होते, नक्कीच तुम्हाला जाऊ दे जाणवेल. राजकारण बाजूला सोडून द्या, पण फिल्म बघायला जा पडद्यावर, ती फिल्म बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी रिक्वेस्ट करेन लोकांना की फिल्म 3 तारखेला रिलीज होते, तुम्ही बघा, राजकारण न करता बघा, फक्त फिल्म बघा, तुम्हाला नक्कीच त्यात मी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुमच्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. नक्कीच शिवाजी, तुझा सिनेमा आता रिलीज होतोय 3 मेला, तू आज आमच्याशी गप्पा मारल्यास, तू या सर्व विषयावरती या राजकारणावरती किंवा या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर बोललास, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता मी प्रेक्षकांना एवढंच म्हणेन की शिवाजी जे पोटतिडकीने म्हणतोय, शिवाजी लोटन पाटील हा जो पोटतिडकीने म्हणतोय फिल्म मेकर, की राजकारण करू नका किंवा या विषयाचं गांभीर्य समजा. मी सिनेमा केलाय, पण त्या सिनेमाचा विषय काय म्हणतोय, मी काय म्हणतोय, मी काय मांडायचा प्रयत्न करतोय, हे तरी किमान तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघण्याचा प्रयत्न करा आणि त्या विषयाचं गांभीर्य समजा. तुम्हालाच कळेल की या महाराष्ट्रात या काय प्रॉब्लेम्स आहेत, फक्त भोंग्याचंच नाही तर इतर अनेक असे विषय आहेत की ते किती प्रॉब्लेम्स आहेत, किती अडचणी आहेत, हे तुम्हाला या सिनेमाकडनं 2% का होईना, 5% का होईना किंवा 10% का होईना कळलं तरी खूप आहे. आणि हीच हाच प्रामाणिक प्रयत्न शिवाजीने केला. तेव्हा शिवाजी, तू आज आलास आणि मुंबई तकवरती येऊन आमच्याशी गप्पा मारलास, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा बघा, जाऊन एकदा तरी चित्रपटगृहामध्ये भोंगा आणि बघा कसा वाटतोय आणि काय नेमकं म्हणायचं आहे शिवाजीला. आपण मात्र आत्ता इथेच थांबूया, पाहत राहा मुंबई तक.